हे सगळं उत्पादन घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे थोडकी वेळ झालाय कार्यक्रमाला, त्यामुळे थोडक्यामध्ये मी आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थोडक्या थोडक्यामध्ये सांगतो. ऊस उत्पादन वाढीमध्ये पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जमीन. ही जमीन जी आहे ही जमीन आपली जिवंत पाहिजे, सुपीक पाहिजे, समृद्ध पाहिजे. जमीन समृद्ध असेल तर फारसं त्याला खर्च पण कमी करावा लागेल, कष्ट कमी करावं लागेल. पण जमीन आपली जर समृद्ध नसेल, आणि आपल्या आमचं सुद्धा माझं गाव जे आहे ते आसदगाव आहे, कडेगाव तालुक्यात आसदगाव, चिंचणी सोनेरा कारखान्यापासून कडेगाव तालुक्यात सोनेरा कारखान्यापासून 6-7 किलोमीटरवर गाव आहे. आमचं सुद्धा असं डोंगराच्या काठाला असणारं गाव आहे. अशीच तुमच्यासारखी जमीन आहे, मुरमाड खडकाळ जमीन आहे. क्षेत्रगावचं फारच कमी आहे. एका बाजूला कोपऱ्यामध्ये गाव असल्यामुळं तिथे त्या सगळ्या परिसरामध्ये सोनेरा परिसरामध्ये कमी क्षेत्र असणारं गाव आहे. आणि या मुरमाड जमिनीचं एक वैशिष्ट्य असं आहे की थोडा पाऊस पडला किंवा ज्यादा जरी पाऊस पडला तर ही जमीन आपण वडा घेणं म्हणतो किंवा कठीण येणं म्हणतो. ही कठीण जमीन फार लवकर एकदम हार्ड जमीन होते आणि जमीन भुसभुसीतपणा राहत नाही, आणि त्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. म्हणजे आपण बघतोय आता आम्ही येताना सुद्धा बघितलं होतं, ऊसाची पानं करपणं, पानं पिवळी पडणं वगैरे ह्या प्रकार होतो आणि पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळं एवढ्या दिवसाचा आता जसं सांगितलं महिना दीड महिना एवढ्या दिवस हे पीक तर धरू शकत नाही आणि त्याचा उत्पादनावर निश्चित परिणाम होतो. तरी सुद्धा आज आमच्या आसदगावामध्ये कमीत कमी तुम्हाला सांगतो 25 ते 30 शेतकरी असे की त्यांचं उत्पादन 30 शेतकऱ्यांचं उत्पादन 100 टनाच्या पुढे आहे. जास्तीत जास्त उत्पादन 138-140 टनापर्यंत उत्पादन तिथल्या शेतकऱ्यांचं अडसरीला आणलेला गेलेलं आहे. पूर्व हंगामीला सुद्धा तेवढं उत्पादन काढणारे शेतकरी, सुरूमध्ये 80 टनाचं उत्पादन घेणारे शेतकरी, अशा पद्धतीनं अशा जमिनी मध्ये सुद्धा थोडीशी कलाशास्त्राची जोड दिली तर होऊ शकतं हे सिद्ध झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, चार गोष्टी त्या तुम्हाला मी सांगतो. एक पूर्व मशागतीमध्ये आपण जे नेहमी करतो ती की एकदा नांगरट करणे, रोटावेटर मारणे आणि योग्य अंतराव सरी सोडणे. आता एकदा योग्य अंतराव सरी म्हणजे किती, तर 4.5 ते 5 फुटाची सरी असावी. काही गावामध्ये अजून सुद्धा 3.5 फुटाची सरी सोडली जाते, परंतु इकडे तशी परिस्थिती नसावी. जवळजवळ शेतकरी 4.5 फुटाची सरी कमीत कमी 4-4.5 फुटाची सरी सोडत असतील. ती सरी 4.5 ते 5 फुटाची असावी. त्यामध्ये मगाशी शेतकरी आपलं ऊस सल्लागार जे आहेत आपले पाटील साहेब, त्यांनी उल्लेख केला की कारखाना तागाचं बियाणं देतो. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मी ज्या वेळेला कारखान्याला ऊस विकास अधिकारी म्हणून काम करत होतो, तर दरवर्षी आम्ही जवळजवळ तुम्हाला 60 ते 65 टन मेट्रिक टन तागाचं बियाणं 50% अनुदानावर आम्ही वाटप करत होतो. आणि त्याचा फायदा 5-6 वर्षांमध्ये इतका फायदा झाला की आम्ही माती परीक्षण जे करतो सरासरी, तर ते आमचं मातीचं जो त्या परिसराचा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला जो सेंद्रिय कर्व आहे तो 0.3 ते 0.5 दरम्यान सेंद्रिय कर्व होता. आज जर बघितलं तर जवळजवळ बऱ्याचशा त्या ज्या शेतकऱ्यांनी सलग 3 वर्ष ताग वापरलाय, तागाचं पीक घेतलंय 3 वेळेस अगोदर, तर त्यांचा जे सेंद्रिय कर्व आहे तो 0.8 पुढे गेलेला आहे. काही शेतकऱ्यांचा 1% पुढे क्रॉस झालेला आहे. आणि जेवढा सेंद्रिय कर्व तेवढं उत्पादन हे सरासरी ढोबळमानानं सूत्र आहे. म्हणजे जर तुमचा जमिनीचा 0.8 सेंद्रिय कर्व असेल तर तुमचं उत्पादन जे आहे ते 80 टनापर्यंत याला काही हरकत नाही. जर तुमचा सेंद्रिय कर्व 1% पुढे असेल तर 100 टनाच्या पुढे जायला काही हरकत नाही. व्यवसायाला मी माती परीक्षणला देतो तर मी बघितलं बरेचसे व्यवसायाचे माती परीक्षणचे नमुने, आणि त्याच्यावर मी तिथल्या जे देशमुख मॅडम आहेत सॉइल डिपार्टमेंटचे त्यांच्याशी चर्चा केली की तुम्ही हे ऍव्हरेज उत्पादनावर आधारित जे सूत्र तयार करता तर त्याचा काय फॅक्टर वापरता, तर ते म्हटले की आम्ही जो सेंद्रिय कर्व जमिनीचा आहे हा सेंद्रिय कर्व किती आहे त्याच्यावर ठरवतो आम्ही. म्हणजे तो 1 च्या आसपास असेल तर आम्ही सांगतो की बाबा ही जमिनीची क्षमता तुमची 100 टन उत्पादन देणारी क्षमता आहे जमिनीची. अशा पद्धतीनं म्हणून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्व चांगला असणं गरजेचं आहे. ते करण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करून देणार, तुमचा कारखाना तरी विना मोबदला माती परीक्षण करून देतोय. त्यामुळे जसं आपण आपल्यामध्ये आपल्या हिमोग्लोबिन बघतो, आपल्या रक्ताचा थोडा अशक्तपणा आला हिमोग्लोबिन बघतो, त्या पद्धतीनं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्व बघणं आणि आपली जमीन किती अशक्त आहे त्यासाठी माती परीक्षण करून घेणं ही सुद्धा काळाची गरज आहे. आता या हिरवळीच्या पिकाचा काय फायदा होतो, त्यामध्ये ताग, त्यांच्याचं पीक आपण घेऊ शकतो.
त्यामध्ये सेंद्रिय कर्म वाढण्यासाठी मदत होते. सगळ्यात जमिनीची भौतिक रचना आहे ती सुधारते. भौतिक रचना म्हणजे काय तर मी मला सांगितलं आपल्या जमिनीच्या वडा घेतात किंवा कठीण येतात तर तो तागाचं पीक घेतलं तर जमीन आपली भुसभुशीत राहण्याला मदत होते. म्हणजे अगदी तुम्ही त्या जमिनीत चालायला लागला तर तुम्हाला ते जाणवतं की आपण अगदी गादीवरून चालल्यासारखी जमीन मोवली. हे फक्त दुसरं कुठलंही याच्यासाठी औषध नाही किंवा कुठलंही खत नाही, हे फक्त तुमचं तागाचं पद यांच्याचं पीकच करू शकतं. त्यामुळं आणि जमिनीची सुपीकता वाढते आणि परिणामी उत्पादकता सुद्धा वाढते. याच्यामध्ये दुसरा महत्वाचा की तुम्ही सुद्धा जनरल मीटिंगला मांडलेला विषय म्हणजे ऊसाचं बियाणं. हे बियाणं कसं असावं तर शुद्ध बियाणं असावं. ऊस दिसायला जाड आहे मोठा आहे कसा आहे याच्यापेक्षा ते बियाणं शुद्ध असावं आणि ते कुठल्या श्रेणीमध्ये असावं की कारखान्याने जे केलेले बियाणे म्हणा वगैरे याच्यामध्ये काय याच्यामध्ये तर कांता साहेबांनी सांगितलं की आम्ही टिश्यू कल्चरची रोपं आणतो गुंठ्यावर देतो आणि त्याच्यापासून बियाणं तयार करतो बियाणं माळा तयार करतो आणि मग ते शेतकऱ्यांना देतो. आता याच्यामध्ये सुद्धा अजून साहेब बरंच कन्फ्युजन आहे. आपण जर रस्त्यानं बघितलं तर रस्त्याकडेला बोर्ड लावलेला असतो की फाउंडेशनचं बियाणं मिळेल तिसऱ्या स्टेटचं बियाणं मिळेल. ज्या शेतकऱ्यांना बोर्ड लावलेला असतो त्याला जर विचारलं की बाबा फाउंडेशन म्हणजे काय नक्की तुझ्याकडे फाउंडेशनचं बियाणं आहे म्हणतो पण फाउंडेशन म्हणजे काय ते त्याला सांगता येत नाही किंवा त्याला पण माहित नसते फाउंडेशनचं बियाणं कशाला म्हणायचं हे माहित नसते. बरेचसे शेतकरी विचारतात तुमच्याकडे तिसऱ्या स्टेटचं बियाणं आहे का दुसऱ्या स्टेटचं बियाणं आहे का. ही स्टेटमध्ये सुद्धा बरंच कन्फ्युजन आहे. आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की हे जे मूलभूत बियाणं त्रिस्तरीय बियाणे म्हणा म्हटलं जातो ती करायच्या बियाणामध्ये एक मूलभूत बियाणं आहे त्याला ब्रिडर सीड म्हटलं जातं. हे आपल्याकडे होत नाही हे फक्त संशोधन केंद्रावरच तयार होतं. हे जे ब्रिडर सीड आहे किंवा मूलभूत बियाणं. दुसरं गोष्ट आहे पायाभूत बियाणं हे दुसरी स्टेट. पायाभूत बियाणे किंवा फाउंडेशन सीड हे आपण वसंतदादा शुक्र इन्स्टिट्यूट वरून किंवा पाडेगाववरून जे बियाणं आणतो किंवा टिश्यू कल्चरची रोपं आणतो आणि टिश्यू कल्चरची रोपं आणून कारखाना कारखान्याच्या प्रक्षेत्रावर किंवा शेतकऱ्याच्या शेतावर एक दोन गुंठ्याला जे टिश्यू कल्चरची रोपं देतो जी 7 रुपयाला 1 रूप आहे त्याच्यापासून जे बियाणं तयार होतं ते फाउंडेशनचं बियाणं म्हणजे पायाभूत बियाणं. आणि त्या पायाभूत बियाणापासून जे तुम्ही तयार करता बियाणं त्याच्यातून बियाणं आणून तुम्ही मग ते अर्धा एकर एकर लावता तो जो बियाणं प्लॉट असेल तो प्रमाणित बियाणं किंवा सर्टिफाईड बियाणं असे हे तीन स्टेज आहेत. चौथी पाचवी सहावी असं काही स्टेज नाही. काही जण नर्सरीवाले सांगतात आमच्याकडे चौथ्या स्टेजचं आहे आमच्याकडे पाचव्या स्टेजचं आहे तिसऱ्या स्टेजचं आहे पण असं काही नाही. याशिवाय दुसऱ्या पण काही गोष्टी आहेत की निरा आहे का हे आहे का ते आहे का असं पण काही शेतकरी विचारतात. त्याच्यामध्ये कोश 80-32 ही एकच जात आहे मग ती कुठल्या परिसरात वाढली त्याच्यावर त्याच्यातली नावं पडलेली आहेत निरा वगैरे हे जे गोष्टी आहेत त्या पण मूळ जे आहे कोश 80-32 ही 86-32 ची एकच जात आहे. तर अशा पद्धतीचं म्हणजे मी जे आता स्टेज घेतलं या स्टेज मधलं एकतर तुम्ही फाउंडेशनचं बियाणं आणून तुमच्या रानामध्ये तुमच्या ह्याच्यापुरता मळा करा बियाणं मळा करा ते बियाणं वापरा तुम्ही प्रमाणित म्हणून आणि किंवा कारखान्यानं जे शेतकरी निवडलेले असतात त्या निवडलेले काही कारखान्याने शेतकरी निवडलेले असतात प्रगतशील शेतकरी आणि त्यांना ते फाउंडेशनचं बियाणं दिलेलं असतं तिथलं बियाणं घ्या. याचा फायदा काय होईल तर तुमच्या रानामध्ये आज जो मुख्य प्रश्न आहे साहेब सगळीकडे प्रश्न आहे गवताळवाडीचा हा गवताळवाडीचा प्रश्न हे मोठ्या प्रमाणात या फडवा पिकामध्ये आणि लागणीमध्ये लागणीमध्ये 25% आणि फडवा पिकामध्ये 50% उत्पादन घटवायला कारणीभूत काय असेल तर आज गवताळवाडी कारणीभूत आहे. आणि त्यामुळे गवताळवाड जर कंट्रोल करायचं असेल तर याच्यावर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं बियाणं शुद्ध पाहिजे आणि ह्या सिरीजमधलं मी सांगितलेल्या त्या सिरीजमधलं ते बियाणं पाहिजे तर गवताळवाडीवर नियंत्रण आपण आणू शकतो. अन्यथा त्या गवताळवाडीवर कुठलंही औषध नाही कुठलंही कोण सांगतंय जी ए मारा 6BA मारा ट्रायटॉनिक मारा काही नाही. ते एकदा गवताळवाड दिसली की ते सरळ होत नाही आणि ते सरळ होईल म्हणून जर तुम्ही ठेवलं आणि ऊस तोड ज्यावेळेस होत्या आणि त्या गावात त्या ठोंबातला ऊस येताना दुसरा ऊस तयार होतो तो ऊस तोडला आणि तो जर तोड पर्याय तो पुढे तोडत गेला तर त्याची किमान 50 बेट ती पुन्हा खराब करते हे व्हायरल डिसीज आहे. त्यामुळं गवताळवाड येऊ नये हे जर तुम्हाला वाटत असेल किंवा ऊस चांगलं यावा उत्पादन चांगलं यावं तर बियाणाकडे पहिल्यांदा जर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर 100 मार्कापैकी तुमचं 30 मार्क हे तुमच्या बियाणाला आहे. 30 टनाचं उत्पादन तुमचं हे बियाणावर अवलंबून आहे. त्यामुळे उभं शेजाऱ्याचं कुठलं तरी खोडव्याचं नेडव्याचं असलं बियाणं कुठलंही लावू नका. बियाणं लावताना चांगलं कारखान्याचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही बियाणं घ्या.
आता योजनेमध्ये कुठलं बियाणं वापरू नये, तर वापरायचं कुठलं तर उसाचं जे बियाणं आहे ते 10 ते 11 महिन्याचं बियाणं असावं, म्हणजे 18 ते 20 कांडीचे आपलं बियाणं असावं. काही तर अगदी हे न सांगतात की बाबा फोन करून सांगतात की साहेब आमचं बियाणं प्लॉट आहे, काढताय का बियाणं प्लॉट किती आहे, तर 26 कांड्यावर 28 कांड्यावर आहे. मी म्हणतो असला प्लॉट रिजेक्टच करावा, 26 28 कांड्यावरचा बियाणं प्लॉट योग्य नाही. 26 28 कांड्यावर ज्यावेळेस प्लॉट जातो त्यावेळेस तो 14 महिन्याच्या 13 महिन्याच्या पुढे गेलेला असतो आणि त्याची उगवण व्यवस्थित होत नाही, तो बियाणाला योग्य नाही. त्यामुळं बियाणाचा प्लॉट निवडत असताना 16 18 20 कांड्यापर्यंत जास्तीत जास्त बियाणं घ्यावं. दुसरी गोष्ट, खडव्याचा उसाचा बियाणासाठी कधीही वापर करू नका. तिसरी गोष्ट, मुळ्या फुटलेला, पांगशा फुटलेला, तुरा आलेला, पाला काढलेला व लोळलेला ऊस बियाणासाठी वापरू नका. जर काय होतं की तुम्ही म्हणाल आता ऊस चांगला आला तर लोळणारच, मग लोळलेला ऊस तर बियाणासाठी वापरायचा नाही, तर कसा कुठला आणायचा ऊस? तर त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा ऊस लोळतो तेव्हा त्याला खालच्या बाजूने मुळ्या फुटायला सुरुवात होते. मग 3-4 कांड्या जर मुळ्या फुटल्या तर तेवढ्या कांड्या आपल्या बियाणाच्या बाद होतात आणि आपणाला मग ते आर्थिक दृष्ट्या परवडत नाही, उगवतो पुढचा ऊस उगवतो पण मुळ्या फुटलेला ऊस उगवत नाही. दुसरी गोष्ट, ज्या ऊसावर लोकरी मावा आलेला आहे, तर लोकरी मावा आलेला ऊसाचं जर तुम्ही पीक म्हणता तर 100% सांगतो की बियाणं तुम्हाला 15-20% सुद्धा उगवत नाही. लोकरी मावा ज्या ठिकाणी पडलेला आहे आणि तिथलं जर तुम्हाला बियाणासाठी ऊस आलेला असेल तुमच्याकडे आणि तुम्ही लावला असेल तर तो उगवणेला खूप कोणत्या प्रमाणात, आणि एकदा उगवण जर आपली निसकटली तर पुढे कितीही तुम्ही साधा कांड्या साधा रोप साधा ते ओरिजिनल उगवण आहे त्याच्यासारखं काम करू शकत नाही, त्याचा निश्चितपणानं उत्पादनावर परिणाम होतो. आणि त्या उसामध्ये जर गॅप पडला तर गॅप पडलेला गॅप आपण भरून काढू शकत नाही आणि गॅप एक मोठं हे आपल्या उत्पादन कमी येण्यापाठीमागचं कारण होऊ शकतं. दुसरी गोष्ट, पाण्याचा ताण पडलेला, म्हणजे पाण्याचा काही उसाला ज्यावेळी मार्च एप्रिल मध्ये ताण पडतो त्यावेळेला ते कांडे आहेत त्या कांडे एवढे एवढे बारीक 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 कांडे राहतात आणि त्याचा सुद्धा ऊस पुन्हा भविष्यामध्ये त्याचं सुद्धा उत्पादन चांगलं येत नाही, त्यामुळे पाण्याचा ताण पडलेला, तुरा आलेला, करपा तांबेरा रोगग्रस्त, लोकरी मावा पडलेला ऊस बियाणासाठी वापरू नका, त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो. त्याच्यानंतर जी पुढची गोष्ट जी आहे ती उसाला बीज प्रक्रिया करायची का लागण करताना. मी बरेचसे शेतकरी बघतो, असे प्रगतशील शेतकरी असतील, मोठे शेतकरी असतील, कष्ट करणारे शेतकरी असतील, जर त्यांना विचारलं की बाबा तुम्ही बेसन डोस टाकला का, बीज प्रक्रियेला काय वापरलं, ते म्हणतात काय हो साहेब गडबडच झाली, जरा ती रोजगारी येतो म्हटली आणि त्यामुळं काय खताचा बी मेळ बसला नाही आणि त्या औषधाचा बी मेळ बसला नाही आणि घेतली लागण कसरीवर करून. अरे तुमच्या शेतामध्ये 3 वर्ष 4 वर्ष जो ऊस राहणार आहे त्याच्यासाठी तुम्ही 3 दिवस तरी दिले पाहिजेत की नाही? आपल्या लागणीसाठी किमान 3 दिवस तरी आपण वेळ दिला पाहिजे आणि त्यामध्ये आपण जो ज्या प्लॉट मधलं ऊसाचं बियाणं घेणार आहे तो प्लॉट जाऊन आपण स्वतः बघितला पाहिजे, त्याच्यातली कांडी संख्या बघितली पाहिजे, तो ऊस पसरायला का बघितलं पाहिजे, हे ज्या गोष्टी सांगितल्या ह्या आपण स्वतः खात्री केली पाहिजे. आणि कितीही गडबड असली तुमची तर लागणीच्या वेळेला आणि ऊस तोडणीच्या वेळेला तुम्ही शेतात हजर स्वतः जातीनिशी असलंच पाहिजे, तरच तुमचं हे सगळं पुढचं गणित बसणार आहे. 100 टनाचं असेल, 125 टनाचं असेल, 150 टनाचं असेल, हे गणित जर चांगलं बसवायचं असेल तर तुम्ही स्वतः हजर पाहिजे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आता बीज प्रक्रिया कशी करायची तर आम्ही पाहिलं, अजून सुद्धा सांगतो की बावेस्टिन वापरा, पूर्वी मॅलिथिओन वापरायची, आता क्लोरोपायरिफॉस वापरा, 2 मिली क्लोरोपायरिफॉस वापरा, 1 ग्रॅम बावेस्टिन वापरा आणि 1/2 तास कांडी बुडवा. परत काही लोक जर्मिनेट वापरायला लागले, पण अलीकडच्या संशोधनानुसार किंवा शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिस मधून म्हणा, बायर कंपनीचं गाउचो आणि पॉलिप्युअर ही औषधं अतिशय प्रभावी ठरायला लागलेली आहेत बीज प्रक्रियेसाठी. म्हणजे ज्या ठिकाणी आता मी स्वतःची नर्सरी आहे तर बघतो मी उगवणीच्या बाबतीमध्ये बावेस्टिन क्लोरोपायरिफॉसपेक्षा गाउचो पॉलिप्युअर चुन्याची निवडी आणि जे तुमचं जर्मिनेटर वापरलं तर अतिशय म्हणजे जवळजवळ 90-95% उगवण अतिशय चांगल्या पद्धतीने उगवण होते आणि त्याचा खर्चामध्ये फारसा फरक पडत नाही. तर 1 एकर बीज प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला 100 लिटर पाणी पुरेसं होतं. 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली तुम्ही गावचे वापरू शकता, 100 मिली पॉलिप्युअर वापरू शकता आणि 500 मिली जर्मिनेटर अशी 1/2 तासाची बीज प्रक्रिया केली तर तुमचं काम होऊन जातं. आणि ह्याच्यासाठी खर्च किती येतो बीज प्रक्रियेसाठी
टोटल खर्च या तिन्ही औषधाचा मिळून 1,000 ते 1,100 रुपये एक एकर साठी खर्च येतो आणि एक अर्ध्या तासाची बीज प्रक्रिया केली की पुढचं उगवणीचं टेन्शन आपल्याला राहत नाही. आता सरी किती फुटाची सोडायची किंवा लागण किती लागणीतलं अंतर ह्या गोष्टी सुद्धा उत्पादनाच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. आपण पूर्वी लागण करत असताना दिडकी टक्कर हे आपले शब्द होते लागण करण्याचे, आता फारसं ते कोण करत नाही. दोन डोळ्याची असली तरी 4 इंचाचं अंतर ठेवून दोन डोळ्याची लागण केली जाते, एक डोळ्याची लागण केली जाते, किंवा सरांनी सांगितलं रोपांची सुद्धा लागण केली जाते. त्यामुळे तो विषय काय राहिलेला नाही. आता तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो की 4.5-5 फुटाची सरी असावी आणि 1.5 ते 2 फुटावर त्याची लागण असावी. म्हणजे दोन डोळा असली तरी आणि एक डोळा असली तरी रोप असलं तरी. आता याच्यामध्ये 4.5 ते 1.5 फुटावर जर लागण केली तर 6,453 डोळे बसतात किंवा रोप बसतात. 4.5 ते 2 फुटाव केली तर 4,840 डोळे बसतात किंवा रोप बसतात. 5.5 ते 1.5 फुटाव केली तर 5,800 डोळे बसतात किंवा रोपे बसतात. आणि 5.5 वर केली तर 4,356 काठी किंवा रोप बसतात. आता हे मी का सांगितलं तुम्हाला घरी, तर या पद्धतीनं जर लागण केली तर आपला जो बियाण्यावरचा खर्च आहे हा कमी होतो. उगाच 1 गुंठा 1.5 गुंठा 1 टन 2 टन तोडायची गरज नाही. 2 टन 1.5 गुंठा तोडायची गरज नाही. हे जर तुम्ही केलं तर 5 ते 6,000 मध्ये अगदी तुम्ही हे 4.5 ते 1.5 फुटाला 6,000 खर्च येतील. अजून तुम्ही त्याच्यापेक्षा जर अंतर वाढवलं थोडं तर अजून अगदी तुम्हाला सांगतो 3-3.5 हजार रुपये मध्ये सुद्धा एक एकरची लागण तुमची होऊ शकते. त्यामध्ये सुद्धा खर्चामध्ये आपली बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट कारखान्याचं कंपोस्ट किंवा शेणखत, ते पण सेंद्रिय कर्म आपला जमिनीचा वाढवण्यासाठी, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी महत्वाचा घटक आहे. की शेणखत आणि कंपोस्ट तर ते किती असावं, तर शेणखत आता थोडा दुर्मिळ झालेला आहे, जनावरांची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे शेणखत दुर्मिळ झालेलं आहे. तरी सुद्धा एकरी 4 ट्रेलर शेणखत असावं किंवा कारखान्याचं जे आता साहेबांनी सांगितलं कंपोस्ट खत, ते 10 ते 15 टन, ज्याला 100 टनाचं उत्पादन काढायचं आहे त्यांनी 15 टन वापरावं, ज्याला 75-80 टन काढायचं आहे त्यांनी 10 टन कंपोस्ट खत वापरावं, प्रेसमड पासून तयार केलेलं. आणखी एक महत्वाची गोष्ट, हे वापरून सुद्धा तुम्ही ज्यावेळी लागण करताय, लागण करत असताना रासायनिक खताचा जो बेसल डोस देत आहे, त्या बेसल डोस देत असताना त्याला एक टनभर तुम्ही कारखान्याचं कंपोस्ट असेल किंवा चाळलेलं शेणखत असेल ते 500 किलो अशा पद्धतीने तुम्ही ते राखून ठेवलं पाहिजे. आणि ज्यावेळी बेसल डोस देतोय त्यावेळी ती भट्टी लावून तुम्ही त्या ठिकाणी ते टाकलं पाहिजे. भट्टी लावत असताना सुद्धा मॅग्नेशियम सल्फेट आणि युरिया ह्या गोष्टी बाजूला ठेवून जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत किंवा एनपीके किंवा आपण जे DAP वापरतो, 10-20 वापरतो बेसल डोस मध्ये, सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो, याची सुद्धा भट्टी लावली तर त्याची कार्यक्षमता वाढायला चांगली मदत होते. आणि त्यामुळं त्या पद्धतीनं किंवा भट्टी लावायची नसेल आणि तुम्ही ज्यावेळेस लागण करताय त्यावेळेस सरीमध्ये जरी हे खत विस्कटलं आणि मागं लागण केली किंवा रोपं लावली तरी सुद्धा त्याचा परिणाम चांगला मिळतोय. आणि त्याचा उसाच्या वाढीवर, म्हणजे उसाला ज्यावेळेस लागण करतोय त्यावेळेला डोळ्यासाठी किंवा येणाऱ्या कोंबासाठी ते लगेच जे अन्न उपलब्ध होण्यासाठी किंवा तिथली जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी याचा उपयोग चांगला होतोय. यामध्ये आता याला खर्च किती आहे तर 15,000 रुपये 10 ते 15,000 रुपये या कंपोस्ट किंवा शेणखताला खर्च येऊ शकतो. यानंतर जो बेसल डोस आहे, तर आता ज्याला 100 टन उत्पादन घ्यायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे, 80 टनाच्या पुढे जायचं आहे, त्यांच्यासाठी जरा खर्च थोडा जास्त करावा लागतो. कारण आपणाला जर पोरगा पैलवान करायचं असेल तर त्याला खुराक पण त्या पद्धतीनं द्यावा लागतो तर तो पैलवान होतो. म्हणजे आपल्याला 100-125 टनाचं जर अपेक्षा ठेवत असू तर त्याला खर्च पण थोडा जास्त करावा लागतो. त्या अनुषंगाने जनरल जो खताचा डोस आपण सांगतो त्या पद्धतीनं, किंवा जर तुम्ही माती परीक्षण करून घेतलं असेल, कारखान्याकडून घेतलं असेल आणि VSI कडून करून घेतलं असेल, तर कारखाना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शिफारस देतो की तुमच्या अपेक्षा काय आहे, तुमच्या जमिनीची क्षमता किती आहे, त्यानुसार खताच्या डोसची शिफारस केली जाते. पण एक जनरल मी सांगतो तुम्हाला की DAP 2 पोती, अमोनियम सल्फेट 1 पोत, MOP 2 पोती, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, झिंक सल्फेट 10 किलो, फेरस सल्फेट 10 किलो, मॅंगनीज सल्फेट 5 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, बोरॉन 1 किलो, बेन्सल गंधक 10 किलो, फर्डेरा 8 किलो आणि लिंबोळे पेंट 200 किलो. या पद्धतीनं तुम्ही बेसल डोस चांगल्या पद्धतीनं, आता ह्याच्यापेक्षा मोठा बेसल डोस होऊ शकत नाही, हा अगदी चांगला बेसल डोस आहे. याच्यामध्ये जर खर्च बघितला तर खर्च थोडा जास्त होतोय. याचा खर्च वाचवायचा असेल तर अजून एकाला पर्याय आहे,
की हे जे झिंक सल्फेट आहे फेरस सल्फेट आहे मॅंगनीज कॉपर वगैरे ते कॅन्सल करायचं त्या ठिकाणी कारखान्याकडे तुम्हाला वसंत दशकची मायक्रोसॉफ्टची 5 किलोची बॅग मिळते 735 रुपयाला ती बॅग वापरली आणि वर मी सांगितलेलं डीएपी अमोनियम सल्फेट पोटॅश मॅग्नेशियम सल्फेट आणि गंध फर्टेरा कशासाठी तर फर्टेरा तुम्हाला आपल्या उसाला आता समजा आता लागण केली आणि आता पुढे समजा ऑक्टोबर मध्ये ऊन पडलं त्यावेळेला काय होतं खोडा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो खोडा म्हणजे उसाची सुरळी जळणं त्याचा प्रादुर्भाव होतो तो होऊ नये म्हणून तर फर्टेरा वापरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर हा सगळा खर्च आपल्याला 12 ते 14 हजार रुपये हा एका डोसचा खर्च येऊ शकतो.